निसर्गनिर्मित पाणी आहे जे नागपुराच्या लोकांना निसर्गनिर्मित पाणी मिळायला पाहिजे ते OCW विकून टाकलं आणि जे आता 6 पैसे प्रति लिटरनं मिळणारं पाणी आहे ते लोकांना 9 रुपये 35 पैसे लिटरनं घ्यायला फडणवीसनं मजबूर केलेलं आहे। हे विकास असलेल्या नागपूरचं परिदृश्य आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, सगळ्या दलित वस्तीमध्ये जाऊन पहा, सगळ्या शेड्यूल कास्टच्या एरियामध्ये जाऊन पहा, आदिवासी परिसरामध्ये जाऊन पहा, OBCच्या परिसरामध्ये जाऊन पहा, त्यांचं जीवन जे आहे नरकमय झालेलं आहे, त्यांच्या घराच्या बाजूला गठार साधलेले आहेत। तर SC ST OBCला हे फडणवीस सरकार आणि महानगरपालिका हे कुत्र्यांची अवलाद समजतात का हा प्रश्न आहे। त्यानंतर ST चं खाजगीकरण केलं, त्यानंतर महानगरपालिकेमध्ये जी चालणारी जी गाडी आहे तिचं खाजगीकरण केलं आणि खाजगीकरण केल्यामुळे या क्षेत्रामध्ये ज्या आमच्या लोकांना नोकऱ्या भेटणार होत्या त्या नोकऱ्यांपासून वंचित करून टाकलेलं आहे। या नागपूरमध्ये प्रभाग सिस्टमच्या माध्यमातून आमचे जे प्रतिनिधी निवडून जाणार होते या प्रतिनिधींना त्यांनी एक प्रकारचं शंड करून ठेवलेलं आहे आणि प्रभाग सिस्टमचा सुद्धा आम्ही विरोध करत आहोत। डायरेक्ट महापौर जनतेमधून निवडून जाण्याची जी प्रक्रिया आहे यामुळे जो सामान्य माणूस आहे जो महानगरपालिकेच्या महापौरांच्या शर्यतीत असू शकतो त्या गरीब माणसाला त्या बहुजन समाजाच्या माणसाला यांनी निवडणुकीच्या अधिकारापासून वंचित केलेला आहे। अशा प्रकारचा मानवी हक्क अधिकाराचं त्याच्या उल्लंघन केलेलं आहे। नागपूर शहरामध्ये महिलांची स्थिती फारच भयावह आहे। कुठे चेन स्नॅचिंग होतं तर कुठे महिलांवर अत्याचार होतात, अनेक प्रकारच्या समस्यांना महिला ग्रस्त आहेत। अशा परिस्थितीमध्ये महिलांना, बहुजन समाजामधल्या लोकांना, SC ST OBCच्या लोकांना, या देशातल्या गरिबांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून हा आम्ही आज धरणा प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। या धरणा प्रदर्शनने जर सरकारची नींद उडाली नाही, या धरणा प्रदर्शनने सरकारची झोप उडाली नाही तर या सरकारच्या छातीवर महानगरपालिकेमध्ये मिनिमम 10,000 लोकांना एका वेळेला रस्त्यावर उतरवण्याचा कार्यक्रम बनवलेला आहे। त्यानंतर जर सरकार ऐकत नसेल तर आम्ही संविधानाच्या Article 19 मध्यनजर ठेवून उग्र स्वरूपाचं आंदोलन करू। महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ज्या 4 खासदार 4 आमदार आहेत त्यांच्या घरासमोर धरणा प्रदर्शन करू। महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे खासदार निवडून आलेले आहेत, नागपूरचे जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांच्या घराला घेराव करू आणि परिणामतः आम्ही आमच्या मानवांना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जर आम्हाला काही करायचं काम पडलं तरी आम्ही करू। इतकंही केलं जर ऐकलं नाही तर आम्ही 1 लाख लोकांच्या माध्यमातून जेल भरो आंदोलन करू। हा